आज रविवार 9 जून 2024 माघलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू घरी आला तेव्हा पुन्हा इतके लोक जमले की त्यांना जेवासही सवड होईना. हे ऐकून येशूचे आप्त त्याला धरावयास निघाले, कारण ज्याला वेळ लागले आहे असे त्यांचे म्हणणे होते. तसेच येरुश्लेमहून आलेले शास्त्री म्हणत होते, त्याला बालजबूल लागला आहे आणि तो त्या भूतांच्या अधिकारांच्या सायाने भूते काढतो. तेव्हा येशू त्यास आपणाजवळ बोलावून म्हणू लागला की सैतान सैतानाला कसा काढेल? आपसात फूट पडलेले राज्य टिकत नाही, आपसात फूट पडलेले घरही टिकत नाही. सैतान स्वतःवरच उठला आणि त्याच्यातून फूट पडली तर तोही टिकणार नाही, त्याचा शेवट होणार. बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय कोणालाही त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही. त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल. मी तुम्हास खचित सांगतो की मानवपुत्रांना सर्व प्रकारच्या पापांची आणि त्याने केलेल्या दुर्भाषणाची क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील त्याला क्षमा नाहीच, तर तो सार्वकालिक पापाचा दोषी आहे. त्याला अशुद्ध आत्मा लागला आहे असे ते म्हणत होते, म्हणून येशू हे बोलला. तेव्हा त्याची आई आणि त्याचे भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्याला बोलावले. त्याच्या भोवती पुष्कळ लोक बसले होते. ते त्याला म्हणाले, पहा, बाहेर आपली आई आणि आपले भाऊ आपला शोध करीत आहेत. त्याने त्यास उत्तर दिले, कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ? मग जे त्याच्या भोवती बसले होते त्याच्याकडे पाहून तो म्हणाला, पहा, ही माझी आई आणि हे माझे भाऊ. जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि तीच माझी आई. चिंतन. परमेश्वराला सर्वात जी गोष्ट प्रिय असते ती म्हणजे आज्ञाधारकपणा. परमेश्वर मानवाकडून काय अपेक्षितो? केवळ विश्वासूपणा. आजची तिन्ही वाचने आपल्याला आज्ञाधारकविषयी तीन महत्त्वाची चिंतने देतात. आज्ञाधारकपणाला या जगात असंख्य शत्रू आहेत. परमेश्वराने आदाम आणि येवा यांना आज्ञा केली होती की बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नका, कारण बरे काय आणि वाईट काय हे ठरविण्याचा अधिकार फक्त आणि फक्त देवाला आहे. माणसाने देवाची योजना आणि इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याप्रमाणे जीवन जगावे, परंतु नेमका इथेच घोटाळा होतो. देवाने मानवाला दिलेल्या स्वातंत्र्य इच्छाशक्तीने दुरुपयोग आणि जागतिक आकर्षणे यामुळे माणूस देवाची आज्ञा मोडतो. आज्ञाधारकपणामुळे फळ मोठे असते. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पॉल आपल्याला जाणीव करून देतो की आपले खरे निवासस्थान स्वर्गात आहे. त्यामुळे आज्ञापालन करताना जरी आपला बाह्य देह क्षय पावत असला तरी आपला अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होईल यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजेत. हे नवचैतन्यच आपल्याला देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यास सामर्थ्य पुरवित असते. आज्ञाधारकपणाची किंमत खूप मोठी असते. येशू देवाच्या इच्छेप्रमाणे वागत होता. त्याच्या घराच्या लोकांना त्याचे हे वागणे समजले नाही. त्याने त्याला वेड्यात काढले. शिवाय शास्त्रीय लोकांनी त्याच्यावर ठपका ठेवला की तो दुष्ट आत्म्याच्या सायाने कामे करतो. त्याचाच धागा पकडून येशू आज्ञाधारकपणाचे महत्त्व पटवून देतो. देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारेच त्याचे भाऊबंद आहेत अशी शिकवण देतो. देवाची इच्छा आणि माझी इच्छा याच्यात सुसंगती आहे की विसंगती आहे?